वफ बोर्डानं राज्यातील अनेक जमिनी हडपल्या असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा हा आरोप समोर येत असतानाच वफ बोर्डानं हडपलेल्या जमिनी सरकारनं ताब्यात घ्याव्यात अशी मागणी सुद्धा त्यांनी केली असं कळतंय. मोठ्या प्रमाणावर परस्पर जमिनी वक्फ बोर्डामध्ये लागलेल्या आहे, त्या जमिनी परत व्हाव्या. माझं म्हणणं आहे तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे. त्याचा रेकॉर्ड मोठ्या हाय लेवलला एक अथॉरिटी तयार करून किंवा जे काही त्याचं मेकॅनिझम असेल ते केलं पाहिजे. पण तातडीनं हिंदूंच्या, मागासवर्गीयाच्या, आदिवासीच्या आणि काही खाजगी जमिनी ज्या परस्पर लावून टाकलेल्या आहेत त्या तातडीनं लोकांना परत मिळायला पाहिजे, त्या त्या संस्थांना परत मिळायला पाहिजे.